नमस्कार, सर्वप्रथम आज काही ठळक घडामोडी। आद्य शंकराचार्य यांची तब्बल 9 वर्षानंतर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता। ऊसदराचा तिढा सुटणार लवकरच। पहिल्या दिवशी उचलीसाठी 2650 रुपये आणि विनोद कांबळेला हृदयविकाराचा झटका, लीलावतीत केलं दाखल। नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाइन न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत। श्री वरदराजा स्वामी मंदिराचे व्यवस्थापक ए शंकर नारायण स्वामी यांच्या खून प्रकरणी कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, त्यांचे शिष्य विजयेंद्र सरस्वती यांच्यासह सर्व आरोपींची पदुचेरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या खून प्रकरणी शंकराचार्यांना आरोपी करण्यात आल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली होती। शंकर रामण यांच्या हत्येप्रकरणी निर्णय देण्याची प्रक्रिया तब्बल 9 वर्ष सुरू होती। पदुचेरीच्या सत्र न्यायालयाने न्यायाधीश CS मुरुगन यांनी बुधवारी निर्णय सुनावला। 2005 मध्ये जयेंद्र सरस्वती यांनी हा खटला तमिळनाडू येथून पदुचेरी येथे हलवण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता। त्यानंतर हा खटला पदुचेरी येथे चालवण्यात आला। न्यायालयाकडे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारे ए शंकर रामण यांचा मृतदेह 3 सप्टेंबर 2004 रोजी झाला होता। सुपारी देऊन त्यांचा खून करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत आढळून आलं होतं। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचना, चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यासाठी आर्थिक मदत करणं आदी गुन्हे या प्रकरणातील आरोपींवर ठेवण्यात आले होते। तमिळनाडू पोलिसांनी आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना 11 नोव्हेंबर 2004 रोजी अटक केली। त्यानंतर 10 जानेवारी 2005 रोजी जयेंद्र सरस्वती यांचे शिष्य विजयेंद्र सरस्वती यांनाही या प्रकरणी अटक केली होती। त्यामुळे त्यांचा काही हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला होता। हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध कलम लावण्यात आले होते। 2009 पासून 2012 पर्यंत चाललेल्या खटल्यातील सुनावणीत 189 लोकांची साक्ष नोंदवण्यात आलेली होती, मात्र त्यातील 83 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली होती। अखेर सर्व आरोपींना न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऊसदरावर दिल्ली दरबारी तोडगा न निघाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू ठेवलं आहे। शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत कराड सांगली परिसरात जवळपास 70 वाहनांची जाळपोळ केली, त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन चिरडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऊसदराच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातले जनजीवनही विस्कळीत झाले आहे। दरम्यान शेतकरी संघटनेनं सरकारला तोडग्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी उसाला दर मिळावा म्हणून खासगी आणि सरकारी वाहनांची तुफान तोडफोड सुरू केली आहे, त्यामुळे एसटी बसेस, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्स आणि इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। इचलकरंजीत आंदोलकांनी वारणा दुधाचे टँकर थांबवून संपूर्ण दूध रस्त्यावर ओतलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर दुसरीकडे उसाला 3000 रुपयांची पहिली उचल द्यावी यासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी एक पाऊल मागे घेत तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे। उसाला 2650 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे। सरकारने 2650 रुपयांची पहिली उचल द्यावी, त्यापेक्षा 1 रुपयाही कमी घेणार नाही असं शेट्टी यांनी सांगितलं। सरकारनं महिन्याभरात निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारीपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। उसाला 3000 रुपयांचा भाव देण्यासाठी शेट्टी अडून बसले होते। या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात हिंसक आंदोलन सुरू आहे। आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी वाहन जाळपोळीच्या घटना घडल्या, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। बाजारात साखरेचे दर कमी असताना शेट्टी उसाला जास्त भाव वाढून मागत होते। अन्य राज्यात उसाला चांगला भाव मिळत असताना महाराष्ट्रात का नाही असा त्यांचा सवाल होता। या नंतर घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस इन्फ्राटेक। नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज्यातील महत्वाचे कारागृह असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात 50 CCTV कॅमेरे बसवण्यात अखेर राज्य गृह विभागाकडून हिरवा कंदील दाखवला गेला असून येत्या 2 दिवसात हे कॅमेरे बसवण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत देण्यात आली।
अपेक्षित दहशतवादी हल्ले आणि तुरुंगातील कैद्यांच्या जीवाला असलेला धोका यामुळे या जेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव 2 वर्षांपूर्वीच गृह विभागाला दिला गेला होता. मात्र 2012 सालात इंडियन मुजाहिदीनचा कातील सिद्दीकी याचा याच जेलमध्ये गुंड शरद मोहाण यांना खून केला. तेव्हापासून जेलमधील कैद्यांची सुरक्षा हा एरेनीचा मुद्दा बनला होता असं समजतं. जेलमधील संशयित व गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी म्हणूनच केली गेली होती. हे कॅमेरे मुख्य वॉर्डात तसंच जेलमधील संवेदनशील जागांवर बसवले जाणार आहेत. मागेही जेलमध्ये कैद्यात आपसासात मारामाऱ्या होणं तसंच हल्ल्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना पायबंद बसण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. टीम इंडियाचा माजी कसोटीपटू विनोद कांबळीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छाती दुखू लागल्यानं कांबळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांबळीला गाडी चालवत असतानाच अचानक हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला. कांबळी चेंबूरहून घरी मांजऱ्याकडे येत असताना हा प्रकार घडला. रस्त्यातच घडलेला प्रकार माटुंगा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी कांबळीला लीलावती रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान कांबळीची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आद्य शंकराचार्य यांची तब्बल 9 वर्षानंतर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता. उजाराचा तिरस सुटणार लवकरच. पहिल्या उचलीसाठी 2,650 रुपये आणि विनोद कांबळीला हृदयविकाराचा झटका लीलावतीत केलं दाखल. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट Sector 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.